पहिली वेळ माझी आहे औचित्य मांडण्याची. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे 22 तारखेला एक सायबर क्राईमचा गुन्हा घडला. एकीकडे अकुर्डीचं प्रकरण चालू असताना हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये सायबर क्राईमचा गुन्हा दाखल झाला आणि त्या अनुषंगाने एक 4-5 जणांवर गुन्हा दाखल केला असता त्यातला एक गुन्हेगार ईमेलद्वारे अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल केला आणि ते तत्काळ त्या पीआयने आणि डीवायएसपीने तिथल्या नोंदून घेतला. साहेब, माझ्या तालुक्यामध्ये आतापर्यंत 2-3 जातीय दंगल झाली आणि अशा वेळेस सायबर क्राईमचा गुन्हा गंभीर असताना, सगळे एव्हिडन्स असताना, एका महिलेवर खूप मोठा अन्याय होत असताना त्याच महिलेवर ती पोलीस स्टेशनमध्ये हजर आहे हे सीसीटीव्ही मध्ये सिद्ध झाल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यावर अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल केला, हे संगनमत हे त्या तिथल्या पोलीसच्या यंत्रणेनं आणि राजकीय दबावापोटे त्यांनी हे काम केलेलं आहे. माझी अशी सभागृहाला विनंती आहे अध्यक्ष महोदय की त्या महिलेला संरक्षण मिळायला पाहिजे आणि जो अॅट्रॉसिटी त्यांच्यावर दाखल केलेली आहे ते तात्काळ बी फायनल झाली पाहिजे आणि त्या जे गुन्हेगार ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी यांच्यावर हे गुन्हा दाखल केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. खोटा गुन्हा दाखल केला त्याच्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला तात्काळ निलंबन केलं पाहिजे अशी माझी सभागृहाला मागणी आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की त्या महिलेला प्रोटेक्शन दिलं पाहिजे.